शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांच्या मुलांची नावं आता समोर आली आहेत. टीईटी अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नाव असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उज्मा, हुमा, हीना अशी मुलींची नावं आहेत तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे. या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र आता रद्द झालंय. पण माझ्या मुलानं परीक्षा दिलीच नाही, मग अपात्र यादीत नावच आलं कसं असा सवाल आता उपस्थित करण्यात आलाय. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय असा आरोप सत्तार यांनी केला. ही गोष्ट उत्तीर्ण झालंय किंवा नापास झाले, नापास झाले बंद होतो खेळ, पास झाले पुढचे फायदे घ्यावे लागतात, त्याच्याशिवाय काही दुसरं नाही. मला वाटतं टीएटीचा अर्थ आता हे कोणी केलं, कशामुळं केलं, याच्या पाठीमागचे षडयंत्र कोण आहे, कशासाठी केलं याची तपास करण्यासाठी मी एकतर आमचे एज्युकेशनचे जे सचिव आहे त्यांच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री, आता तर मंत्री नाही आहे, याच्याशिवाय कोणी दोघांशिवाय चौकशी करू शकत नाही. चौकशीमध्ये हे सर्व दूधचा दूध आणि पाणीचा पाणी होईल आणि जो खरा गुन्हागार आहे तो समोर येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24